नमस्कार, मी गिरीश स्वामी, तुमचं माझ्या आजच्या या भागात मनापासून स्वागत आहे. बघा, आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे. एक वधूचं बायोटा मी आणलेलं आहे, थंबनेल तुम्ही पाहिलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक शेअर करा आपण विसरू नका. पण त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची. तुम्हाला माहिती आहे की मी आपल्या या युट्यूब चॅनलवर एक घर जावईचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण की बघा, त्या व्हिडिओमध्ये बघा मी एका वधूचा व्हिडिओ टाकलाय की त्या वधूला घर जावई स्थळ पाहिजे. जर तुम्हाला घर जावई टाईप जर तुम्ही स्थळ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या आणि लगेच तुम्ही आपल्या केंद्रामध्ये रजिस्ट्रेशन करून या वधूचा फोटो आणि बायोटा लगेच तुम्ही मागून घेऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे अशी की बघा, तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या केंद्रामार्फत एक कमी शिक्षित मराठा वधूंची जी काही पीडीएफ पुस्तिका आहे मी ती लॉन्च केलेली आहे काही दिवसापूर्वी. ती जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करा. डाउनलोड कशी करायची सिम्पली बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे सुरुवातीलाच. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ती पीडीएफ पुस्तिका डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही ती पीडीएफ पुस्तिका तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा मागवून घेऊ शकता. कशी मागवायची बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करून ती पीडीएफ पुस्तिका तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर मागवून घेऊ शकता. तर आजच कॉल लावा आणि ती पीडीएफ पुस्तिका लगेच मागवून घ्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. तर ठीक आहे, तर आता आपण आपल्या बायोटाकडे जाऊया. जो बायोटा खासण्यासाठी मी आणलेला आहे तर लिहून घ्या सविस्तर बायोटा. आता मी बायोटा वाचतो. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अनुपमा शिवनगे. यांची जन्मतारीख 21/7/1993 आहे. यांची जात लिंगायत दीक्षिवंत आहे. यांची उंची 5'3" आहे. यांचा रंग गोरा आहे. यांची वाईफ जर बघितली बघा, यांना पुनर्विवाह करायचा आहे आणि यांचं शिक्षण 10वी झालेलं आहे. म्हणजे बघा, कमी शिक्षित वधू आहेत. आणि यांची कौटुंबिक जर माहिती बघितली बघा, यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आईवडील असतात, त्यांना 2 भाऊ आहेत. आणि यांचा पत्ता जर बघितला तर या वधू बघा प्रॉपर नांदेड जिल्ह्यातील आहेत. आणि त्यांच्या अपेक्षा नक्की लिहून घ्या. बघा, यांना फक्त मराठवाडा विभागातील स्थळ पाहिजे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यावर त्यांना पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती. माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, विसरू नका. नवनवीन वधूवरांचे स्थळ पाहण्यासाठी हे चॅनल खूप महत्वाचे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे हे चॅनल 100% खरं आहे, महाराष्ट्रातील एकमेव असं आहे हे युट्यूब चॅनल आहे की जे की 100% खरं आहे. आणि आपलं केंद्र पण तुम्हाला माहिती 100% खरं आहे. आणि हो, रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर नक्की रजिस्ट्रेशन पण करून घ्या. आणि यासारखे भरपूर बायोटेक मिळवा, ते पण अनलिमिटेड. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे. तर बस, आजच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो. भेटतो तुम्हाला मी असेच एका नवीन व्हिडिओमध्ये, परत एका नवीन वाटत असं. तोपर्यंत धन्यवाद.